नवयुग मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी उंडेकडाच्या नागरी वस्तीवर गणपतीची स्थापना केलेली आहे। आजचा 10वा दिवस नाही का, 9वा दिवस पूजेचं काम आणि या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी या मंडळाने आयोजित केलेली आहे। आपल्या आदिवासी समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ दर सालाबाद प्रमाण सर्व गणेशोत्सव मंडळांना ते भेटी देतात, त्याप्रमाणे याही वर्षी आपल्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळं ते आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी आले। आपल्या मंडळाच्या वतीने तसेच संपूर्ण उंडेखळ ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो। साहेब तुम्ही आलात, आम्हाला खूप मंडळाला बरं वाटलं, अशीच आमच्यावर कृपा असू द्या आणि आमच्या मंडळाची देखील तुमच्यावर कृपा राहील अशा प्रकारची ग्वाही तुम्हाला आम्ही देतो। आणि पुन्हा एकदा अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आमच्या गावाच्या वतीनं आभार मानतो। आणि याच्यानंतर अध्यक्ष नांगरे गुरुजी मागील काही काळामध्ये अनेक नेते मंडळी पश्चिम भागामध्ये दौरा करायला येत होती, या ठिकाणच्या गणेश मंडळांना भेटी देत होती, त्यांना वर्गण्या देत होती, ती मंडळी आता दिसत नाही। दिसत नाही म्हणजे आता यावेळेला इलेक्शन नाही, म्हणजे मी परखड बोलतो, इलेक्शन आल्यानंतर मग सगळी मंडळी जमा होती। तर इलेक्शनचा काळ नसताना जी माणसं आमच्यावर प्रेम करतात तीच खरी माणसं समजू आम्ही, कामापुरता मामा अशा प्रकारची काही माणसं असतात। परंतु आमचे अध्यक्ष मात्र कायमच जेव्हा बोलू तेव्हा ते हजर होतात। आदिवासी समाजावर कुठं अन्याय झाला असेल, कुठं विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल, कुठं समाजावर अन्याय झाला असेल, अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या किंवा एसटीचा काही अपघात झाले असेल अशा अनेक बाबी की त्यावेळेला अध्यक्षांना कळल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी ते धावून आल्याशिवाय राहत नाही अशी आमची पूर्ण खात्री झालेली आहे। आणि अध्यक्षांशिवाय अनेक दिवस झाले लांडे साहेब कुठला तरी गौप्यस्फोट करणार, कुठल्या तरी पक्षात लांडे साहेब जाणार, बरीच चर्चा झाली। पाच सप्टेंबरच्या कार्यक्रमात लांडे साहेब मोठा प्रवेश करणार अशी चर्चा झाली, लांडे साहेबांनी काही प्रवेश केला नाही, त्यांनी गाडीचे सगळे झेंडे उतरून ठेवलेत आणि आता आदिवासी समाजाचं जे निशाणी आहे तो झेंडा त्यांनी आता आपल्या गाडीला लटकवलं, काय भविष्यात आदिवासी समाजाला एकत्र करून नवीन पक्ष काढायचा विचार एकत्र काय नाही तसं काय नाही। देवरामजी लांडे अध्यक्ष साहेबांचं तसं मी ते नेहमीच म्हणतात राजकीय गुरु आहे आणि हे खरं आहे, म्हणूनच गोष्टीत त्यांना मार्गदर्शन केलं आणि आमचं दोघांमध्ये ठरलेलं आहे काय करायचं ते, पण अति घाई आणि संकटात नाही अशा काही गोष्टी व्हायला नको म्हणून अध्यक्ष जरा सावध पवित्रा घेतात। ते काय आमच्या काही छोटा कार्यकर्ता नाही, मग आला मग गेला स्टेजवरून घातलं हारण केला प्रवेशन असं नाही। तुम्ही दोघांनी ठरवलं, तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते जरा जनतेलाही कळू द्या ना, आदिवासी समाजाने पाहिजे कोणाकडे, आता नेत्याला पक्षच नाही राहिला ना। निश्चितच देवरामजी लांडे येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितच माझी खात्री आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही, टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करतीलच, कारण त्यांचे चिरंजीव केवळ गावाचे आदर्श सरपंच अमोल भाऊ हे पक्षामध्ये आले आणि त्यांचं भविष्य अध्यक्षांनी आता पुष्कळ पदं लाल दियापर्यंत मजल मारली, पुष्कळ पदं मिळवली, परंतु त्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी अध्यक्षांना आम्ही सगळेजण समाज त्या मुलाच्या भविष्यासाठी आम्ही एकाच पक्षात काम करू आणि तो पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, तेव्हा अध्यक्ष असं काही वेगळा विचार करणार नाही। अनेक मंडळी तुमच्या विभागात जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायला इच्छुक आहेत, माझं त्यांना एकच सांगणं आहे बाबा काम करा आणि निवडणुकीला उभा आलं का, त्यांना कामही करायचं नाही निवडणुकीला उभं राहायचं तुम्हाला यश कसं येईल आलं का नाही। आज जनता काही म्हणजे सुशिक्षित जनता आहे आमच्या भागात देखील, त्यांना पारख आहे कोणता माणूस आपला विकास करू शकेल याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। तर आत्तापर्यंत देवरामजी लांडेने त्यांच्या काळामध्ये 20 वर्षामध्ये जेवढी कामं केली तेवढी आत्तापर्यंत कोणी केली नाही,
नांगरे गुरुजी लांडे साहेब आता तुमच्या पक्षाच्या फार जवळ आले म्हणून तुम्हाला ही स्तुती सुचली असं म्हणायचं काय? नाही, अजिबात नाही. मी लांडे साहेबांचं पहिल्यापासून कौतुक करतो, जरी आम्ही वेगळ्या पक्षात होतो. नाही, तुमच्या तुमच्या एवढं लांडे साहेबांचं कौतुक कुणीच केलं नाही. नाही, माझ्या एवढं म्हणजे मी तयार केलेला पण हा म्हणणं म्हणलं तुमच्या एवढं कौतुक कुणीच केलं नाही. मी तयार केलेला पहिला नसल्यामुळं त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि मी काही ओढून चढून कौतुक करीत नाही, त्यांनी कामच तेवढे केले. हे पहा, जवळजवळ 2-3 हजार गिरणे वाटल्या आतापर्यंत. तुम्ही महाराष्ट्रात मला सांगा एखाद्याचं नाव, एवढ्या पीठ गिरण्या कोणी वाटल्या मला तुम्ही एखाद्याचं नाव सांगा महाराष्ट्रात, बरं तालुक्याचं सोडून द्या. एवढ्या पीठ गिरण्या कोणी वाटवल्यात वाटल्यात का? एवढंच एकमेव उदाहरण मोठं आहे ना त्यांचं कामाचं पावती. आणि बाकीची तर किती कामं आहेत, लेझी मंडळ असतील, भजनी मंडळं असतील, ताडपत्रे असतील, ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजना या परिसरामध्ये नेण्याचं काम देवरामजी लांडेने केलेलं आहे. मी काय त्यांची केलंय म्हणून सांगतो, ज्या युवकांनी काय करीत नाही त्याचं काय सांगतो. मागे मी आमचे पट्टे वैतागून गेले होते आमच्यावर, आमच्या स्वपक्षातील काही माणसांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मग ते गेले पक्ष सोडून. अशा राजकारणातल्या काही नाराजीचा भाग असतो आणि त्यामुळं मग तो नाराजी जर पराकोटीला गेली एखाद्या माणसाची तर मग तो निर्णय घेऊ शकतो. तुम्ही राम लांडे सुद्धा उपस्थित करतात की माझ्यात पक्षावर अन्याय झालाय, त्या भूमिकेबद्दल तुम्ही त्यांच्या कसं पाहता? बरोबर आहे ना, अध्यक्षांवर देखील अन्याय झालेले अनेक पद पक्षाची अधिक पक्षाची म्हणजे शिवसेनेने आधी त्यांचे जे काही नेते असतील शिवसेनेचे त्यांनी यांना अनेक पदं देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेला अध्यक्षांची फसगत केली, त्यामुळं ते नाराज होणं सहजिक आहे. माणूस धर्म या, तुम्ही असा मी असा, कारण काय मनाजोग घडलं नाही की माणूस मग नाराज होतोच ना. आणि खरं असो त्यांची योग्यता होती ना काही काही पदांच्या बाबतीत, त्यांची योग्यता हा उगच ओढून ताणून त्यांनी काही पदं मागितली नव्हती.